नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव सोलापूर मुंबई तसेच चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 3 ऑगस्ट 2023 चे कांदा बाजार भाव। मित्रांनो, आज मुंबई चेन्नई तसेच बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये बदल झालेला आहे। तर पाहूयात मित्रांनो, आज कांदा भावाची आवकेची काय परिस्थिती आहे, भावामध्ये काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। सुरुवात करूयात लासलगाव येथून। लासलगाव येथे मित्रांनो, आत्तापर्यंत 700 नगांमधून 14,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे। आवक नंतर वाढत असते। तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव 1,300 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे निघाले। तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 1,681 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत। तर मुंबई येथे आज 59 कांदा गाड्यांची आवक आहे। मुंबई येथे आवक कमी आहे, तर भावात थोडीशी सुधारणा आहे। 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज मुंबई येथे विकले। त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1,400 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। सरासरी कांदे 1,100 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले। कोल्टा 1,000 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला। कुट्टी 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे। मित्रांनो, मुंबई येथे आज क्विंटलमागे 100 रुपयांचे बाजारभावामध्ये सुधारणा आहे। 105 कांदा गाड्यांची आवक आहे। 1-2 लॉट 1,800 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1,700 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम कांदा 1,400 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। मीडियम माल 1,200 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गुलटी 700 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे। हे तर चेन्नई येथे आज 50 कांदा गाड्यांची आवक आहे। चेन्नई येथे मीडियम कांदे 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। तर टॉप क्वालिटीचा 1 अर्धा लॉट 2,000 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेला आहे। मित्रांनो, चेन्नई येथे आज 100 ते 200 रुपयांनी मार्केट कमी झालेलं आहे। तर बेंगलोर येथे आज टोटल 49,807 गोण्यांची आवक आहे। बेंगलोर येथे आवक वाढलेली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील काही लॉट 1,900 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर मोठे साईज कांदे 1,800 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम कांदा 1,500 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। ॲव्हरेज कांदे 1,000 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नाशिकचे कांदे 1,500 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। बिजापूरचा माल 1,000 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नवीन कांद्याच्या 150 पेक्षा जास्त गोण्याची आवक होती, त्याला बाजारभाव 1,700 रुपयापासून जास्तीत जास्त 2,700 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज बेंगलोरचा विकलेला आहे। नवीन कांद्याला बाजारभाव जास्तीत जास्त 2,700 रुपये क्विंटलपर्यंत आज भाव निघालेला आहे तिथं। तर मित्रांनो, जुन्या कांद्याच्या भावामध्ये 100 रुपयांची घसरण आज बाजारभावामध्ये बेंगलोर येथे आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।